नमस्कार, मी तुषार बाबन सध्या तळे बाजार इथं उभा आहे. यापूर्वी मी याच भागातले आणि याच नगरातले एक 1 RK आणि एक 1 BHK याचे व्हिडिओ टाकले होते. लोकांना हे अशा भागातले प्लॉट आवडतात कारण मुळात इथं 250 ते 300 बंगले आहेत, त्यामुळे इथं वस्ती आहे. हे NA प्लॉट आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यांनी इन्व्हेस्ट करून ठेवले आहेत असे प्लॉट माझ्याकडे विकायला येतात. ज्या लोकांनी इथं पैसे इन्व्हेस्ट केले आहेत आणि जे मुंबईला आहेत किंवा जे लोक मुंबईला आहेत आणि त्यांना इथं घर हवं आहे अशा प्रकारचे लोक खरेदी करतात. आता मी ज्यासाठी आलो आहे ते आपल्याकडे हे 1 BHK घर विकायला आलेलं आहे. हे 550 स्क्वेअर फीट आहे. मी आपल्याला संपूर्ण घर दाखवतोच. त्याचबरोबर मी जिथं उभा आहे तिथला हा NA प्लॉट याचा पण मी व्हिडिओ टाकलेला होता. याची किंमत मी जवळपास 3.5 लाख रुपये बोललो होतो, परंतु हा प्लॉट आपल्याला निगोशिएशन करून 2.5 लाख 3 लाख रुपयाच्या रेंजमध्ये मिळून जाईल. योगायोगाने ज्यावेळी मी या घराचा व्हिडिओ बनवायला आलो तर त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी ह्या जागेचा व्हिडिओ बनवलेला होता. या जागेबद्दलची माहिती मी माझ्या आय बटन लिंकमध्ये दिलेली आहे, व्हिडिओ दिलेला आहे तो पहा. त्याच्यात प्राइसिंग काय कमी जास्त करायचे आहेत, 2.5-2.5 लाख रुपये गुंठा तो हा करता येईल. हा NA प्लॉट आहे 6 गुंठ्याचा. आता प्रथम मी आपल्याला ह्या घराबद्दल सांगतो. हे घर 550 स्क्वेअर फीट आहे, 1 BHK आहे आणि या घरासोबत समोर तुम्हाला 10 फुटाचं अंगणाची जागा मिळते. त्या फुटाची इथं अंगणाची जागा मिळते. अशा प्रकारे ज्यांनी 1 BHK किंवा 1 RK व्यवस्थित डेव्हलप केलेलं आहे ती घरं आपल्याला दाखवतो. पण अगोदर आपण हे घर बघून घेऊया, मग आपल्या लक्षात येईल. चला तर मी अगोदर तुम्हाला घर दाखवतो. या घराच्या वरती 1000 लिटरची टाकी मालकाने दिलेली आहे, त्यामुळे विपुल पाणी 24 तास पाणी हे उपलब्ध आहे. आता हे जे आपण घर पाहिलं याची मालकाला अपेक्षा साधारण 14 लाख रुपये आहे. परंतु आपण हे घर पाहिल्यानंतर जर आपल्याला वाटलं की याचं थोडंसं कलरचं काम आहे किंवा इथं हे थोडंसं जे 10 फुटाचं बांधकाम करायचं आहे तो एक समजा 50,000 रुपयाचा खर्च आहे, तर त्या प्रमाणात तुम्ही त्याचे पैसे कमी जास्त करून तुम्ही हा 14-13 लाख किंवा 13.5 लाख अशा हिशोबात कुठेही तुम्ही तो बसवू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा रे मालकाला जर वाटलं की बाबा अजून 10-20 हजार रुपये कमी घेऊया 12-13 किंवा 12.5 मध्ये सोडूया, तर तो मालकाचा आणि तुमचा प्रश्न राहील. अशा प्रकारची घरं फायद्यात काय आहे त्याचे कारण सांगतो. कारण जर आपण प्लॉट घ्यायला गेले तर साधारण 4 गुंठा 5 गुंठा असे NA प्लॉट असतात
आणि त्याची किंमत 20 लाख ते 25 लाख किंवा 30 लाखाच्या घरात जाते आणि त्यावर घर बनवणं हे अजून 10 ते 15 लाखाचा खर्च आहे. म्हणजेच घर आणि जमीन हे 35 ते 50 लाखाच्या बजेटमध्ये जातं. यापेक्षा हे 1 RKचं घर 7.5 ते 8 लाखात किंवा हे 1 BHKचं घर 13.5 ते 14 लाखात हा सौदा फायद्याचा ठरतो. इथं ही हवेशीर जागा आहे आणि हवेशीर जागा असताना बाजारपेठ पण इथं जवळ आहे. जर आपण चालत गेला तर 200-300 मीटरवर आहे आणि व्हेईकलने गेलं तर साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे बाजारपेठेपासून तळे बाजारपासून जवळ असणारी देवगड तालुक्यात असणारी इथून तुम्हाला देवगडला जर काही कोर्ट कचेरीची कामे असतील तर इथून देवगड 12 ते 13 किलोमीटरवर आहे आणि इथून बॉम्बे गोवा मार्ग साधारण इथून 25-26 किलोमीटरवर आहे आणि इथं मुंबईवरून जे येणार असतील कोल्हापूरून येणार असतील कुठून येणार असतील त्यांच्यासाठी रोडच्या जवळ असणारा हा प्लॉट आहे. या घरातली तुम्हाला एक युटी सांगतो. युटी अशी आहे हे ऑलरेडी आता 1 BHK आहेच परंतु तुम्हाला वाटलं की याला आपण 2 BHK बनवायचं तर याच्या टेरेसवर आणखी एक रूम काढला तर तुम्हाला काढता येते आणि एक बेडरूम बनवता येतो आणि त्याचा साधारण खर्च 2-2.5 लाख होतो. याचा अर्थ काय की 15-15.5 लाखात तुमचा 2 BHK बंगलो तयार होतो सेपरेट. त्याचप्रमाणे माझ्याकडे 1 RKची पण घरं आहेत 1 BHKची पण घरं आहेत आणि 1 RKची घरं मी साधारण 7.5-8 लाख रुपयाला विकलेली आहेत आणि हे 13 ते 14 लाखाच्या रेंजमध्ये मी विकतो आहे. म्हणजे काय त्याच्यात पण 1 RK आहे त्याच्यात पण तुम्ही 1 BHK करू शकता आणि हा 1 BHK आहे याचा आपण 2 BHK करू शकता. हे जे आपण आता पाहताय हे 1 BHKवाल्याने अशा प्रकारचं हे बनवलेलं आहे. त्यात ही अशी स्पेशियल जागा मिळते जी मगाशी मी बोललो 4 फुटाची आणि ही अशी 10 फुटाची मिळते. सुंदर हे 1 RK घर आहे. त्यांनी असं सुंदर स्वामी समर्थांचं गेट बनवलंय आणि या अशा पायऱ्या दिल्या. त्याला अजून पेंट करायचं किंवा प्लास्टर करायचं ते लाड्याबा किती सुंदर बसवले. इथं त्यांनी त्यांच्या लेवलला आपला पत्रा लावून घेतला त्यामुळे सगळ्याचं डेकोरम चांगलं झालं. इथं लाईटीचा बॉक्स त्यांना बनवायचा आहे. आता पावसामुळे थोडासा चिखल आहे. ही बघा यांनी जी मगाशी बोललो 4 फुटाची जागा या 4 फुटाच्या जागेत त्यांनी पुढे जिना घेऊन पाठीमागे स्टोरेजसाठी जागा ठेवली वरती जिना. आता यावर त्यांनी जर अजून एखादा रूम काढला तर हा 1 RK नसून 1 BHK होऊ शकतो. त्यांनी एक बांधलेलं घर बघा. त्या घराच्या वरती त्यांनी एक रूप काढलाय. वास्तविक या दरवाज्याच्या पुढे वरती ते गॅलरी पण देऊ शकली असते. कलर केला आणि जर खिडकी मोठी दिली असते तर ते अजून आकर्षक दिसलं असतं. याच जिन्याने ते वरच्या रूमला जातात. म्हणजे वरती एक सेपरेट घर झालं खाली एक सेपरेट घर झालं आणि त्याच किमतीत त्याच जागेत झालं. त्याने बघा इथे तुमच्या लक्षात येईल यांनी वरती पत्रे टाकून असं सुंदर वरती बनवलंय. प्लस बसायला गॅलरी केली आहे म्हणजे वरती त्याला हवेशीर बसता येतं आणि रूम पण आहे आणि ती जागा युटिलाइज आहे. या जागेचं मी गुगल लोकेशन देतो आहे पर्टिक्युलरली या जागेचं. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण कॉलनी वरून बघता येते सॅटेलाइट मोडवर जाऊन. त्याचप्रमाणे माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपल्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा आणि अधिक माहितीसाठी या स्क्रीनवर माझा नंबर आहे माझ्याशी संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि त्याचप्रमाणे आपल्या काय प्रॉपर्टी असतील मग त्या देवगडातल्या असो कुठल्याही असो तर
त्या जर विकायच्या असतील आणि माझ्या चॅनलवर आणायच्या असेल तरीही संपर्क करा. धन्यवाद.